माहीम कपडा बाजार इथं इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येते. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. माहीम कपडा बाजार इथे इमारतीला आग लागलेली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल. महेंद्र, या संदर्भातला अधिक तपशील. महेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? प्रज्ञा, मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी ही रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना आहे. ती माहीम कपडा बाजार या ठिकाणी घडली आहे. मोईन हाईट नावाची जी इमारत आहे, इमारतीत सकाळी 8 वाजता या रहिवासी इमारतीमध्ये आग लागली. दरम्यान आगीचं कारण हे अद्याप समजू शकलं नाहीये, पण शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची जी बातमी आहे ती आपल्याला इथून मिळते. त्यामुळे या आगीत जीवितहानी झाली नाहीये, मात्र आगीचं जे प्राथमिक माहिती अशी आहे की हे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, मुंबई पोलीस आणि जे विद्युत विभाग आहेत त्याकडून ह्या आगीवरती जी आहे ती नेमकी हा कशामुळे लागली याबाबत चौकशी चालू आहे. आतमध्ये अग्निशमन दलाला पूर्णपणे यश मिळालं या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.